तर मद्य धोरण घोटाळ्यातून केजरीवाल यांनी तब्बल 600 कोटी कमवले असल्याचा दावा ईडीनं कोर्टात केलाय. साऊच्या दारू व्यापाऱ्यांकडून केजरीवालांनी 100 कोटी रुपये मागितले असा ईडीचा दावा आहे. 45 कोटी रुपये हवालामार्फत गोव्याला पाठवण्यात आले असा सुद्धा आरोप ईडीनं ठेवलाय. अभिन सर कुछ कहना है, कुछ संदेश तो? मेरे जीवन देश के लिए समर्पित है और चाहे अंदर हो या बाहर देश के लिए. अभिन सर कुछ कहना है, कुछ संदेश तो? मेरे जीवन देश के लिए समर्पित है और चाहे अंदर हो या बाहर देश के लिए. तर ईडीचा कोर्टातला युक्तिवाद आपण बघतोय. मद्य घोटाळ्यातील अरविंद केजरीवाल हे मुख्य सूत्रधार असल्याचं ईडीचं म्हणणं आहे. अरविंद केजरीवालांना निवडणुकीत फंड हवा होता असा युक्तिवाद ईडीनं कोर्टात केलेला आहे. केजरीवाल हेच मुख्य आरोपी असल्याचा युक्तिवाद आहे. मद्य घोटाळ्यातून 600 कोटी रुपयांची कमाई झाल्या असल्याचा युक्तिवाद ईडीनं कोर्टात आज केलाय. गोवा निवडणुकीत याच मद्य घोटाळ्याचा पैसा वापरला गेला असल्याचा खळबळजनक आरोप ईडीनं केलाय. गोव्याच्या निवडणुकीत 45 कोटी रुपये खर्च करण्यात आले असं सुद्धा ईडीने म्हटलेलं आहे. गोव्याला 4 मार्गांनी पैसे पाठवले गेले, त्यापैकी हवाला हे एक माध्यम होतं असं सांगण्यात आलंय. केजरीवालांनी इतर नेत्यांशी मिळून हा कट रचला असल्याचा दावा ईडीनं कोर्टात केलाय. ईडीनं कोर्टात 2 जणांमधील चॅट सुद्धा दाखवलेले आहेत. विजय नायर केजरीवालांसाठी काम करत होता असं ईडीचं म्हणणं आहे. विरोध करणाऱ्यांना विजय नायर धमकी देत होता